विधानसभा निवडणुकीमध्ये 144 जागा आणि मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीनं काँग्रेसला दिलेला आहे. या संदर्भामध्ये निर्णयासाठी वंचितनं ऑगस्ट अखेरीपर्यंतचा अल्टिमेटम काँग्रेसला दिलेला आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका मांडणार असल्याचं ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी कधीही भाजपसोबत जाऊ शकते असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही काँग्रेसला अल्टिमेटम दिलं आहे, MIM सोबत संबंध ताणले गेले तसंही म्हटलं जातं, नेमकं काय सुरू आहे वंचितचं? 31 तारखेला सगळं कळून जाईल, डेडलाईन जाईल की त्याच्यानंतर एक तारीख जाईल. आम्ही आपलं आमची भूमिका 31 तारखेला आम्ही मांडणार आहोत. काँग्रेससोबत जायचे की ना जायचं? आमची भूमिका मांडून आम्ही मोकळं करतोय त्याच्यात. तुम्ही 144 जागांचा प्रस्ताव दिल्यानंतर काँग्रेसकडनं काही उत्तर आलं का? मी सगळ्यात प्रश्नाचं उत्तर मी असं ठरवलं 31 द्यायचं आणि मोकळं व्हायचं. दुसरा एक प्रश्न असा आहे की जो तुमचा पत्रव्यवहार आहे काँग्रेस आणि तुमचा सोबत, त्याच्यामध्ये कुठेही राष्ट्रवादीचा उल्लेख नाही. इव्हन जयंत पाटलांची सही असताना सुद्धा तुम्ही दिलेल्या उत्तरामध्ये जयंत पाटलांना संबोधित केलेलं नाही. आम्ही तर व्हेरी क्लिअर आहोत की राष्ट्रवादी हे BJP बरोबर आहेत, त्याच्यामुळे आम्ही ॲटलिस्ट वैचारिक क्लॅरिटी आम्हाला आहे. NCP हे BJP बरोबर कधीही जाऊ शकतं, त्याच्यामुळे आम्ही त्यांना निवडून आणायचं आणि त्यांनी BJP बरोबर जायचं याच्यापेक्षा त्यांनीच निवडून यावं आणि त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यावा ही आमची भूमिका आहे. सर, BJP आणि NCP टायअप होईल की शिवसेना आणि BJP टायअप होईल काय म्हणजे तुम्ही वेगळे संकेत देता? वेट अँड वॉच. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जेव्हा तुम्ही काँग्रेससोबत संवाद असं म्हणता तेव्हा तुम्ही राष्ट्रवादीला वगळलेलं असतं?